नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे थालीपीठ केलं आहे, पण ते थालीपीठ मी भाजणीच्या पिठाचं केलं नाही आहे, ज्वारीच्या पिठाचं केलं आहे. ते कसं केलं आहे तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी इथे 2.5 कप ज्वारीच्या पीठ ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ह्या कपाने मी 2.5 कप घेतले. तुमच्याकडे कोणती वाटी असेल त्या वाटीच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे हे नसेल तर 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, आणि हे पहा अशा 3 मिरच्या आल्या, ज्या 2 मिरच्या मी चिरलेल्या पहा अशी चिरून घ्यायची मधून. म्हणजे मोठी मिरची केली तर ती दाताखाली येऊ शकते, म्हणून ही अशी बारीक करून चिरून घ्यायची. आपण दीड टीस्पून किचन किंग मसाला आहे, आणि ह्याच चमच्याने 2 चमचे धणे जिरे पावडर आहे, कोथिंबीर तुम्हाला माहिती आहे माझ्या सगळ्या रेसिपीजमध्ये भरपूर असते, कोथिंबीरसुद्धा घालते मी त्यामध्ये. तर हे पहा, ही कसुरी मेथी आहे, ही होममेड आहे, मी घरी केलेली आहे कसुरी मेथी. ती अशी हातावर चोळून घ्यायची आणि त्यामध्ये अशी टाकून घ्यायची. 1 चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे. आपल्याला घट्टसर मळून घ्यायचे, आणि हे ज्वारीचं पीठ आहे, भाजणी नाहीये ही. थोडं थोडं घालून घ्यायचं आपण पाणी. अशा प्रकारे पाणी थोडं थोडं घालून पीठ मी मळून घेते. पहा, पीठ मळून होत आलेलं आहे. एवढं घट्टच ठेवायचं आहे, कारण आपल्याला थालीपीठ करताना ते पीठ थोडं थोडं मळून घ्यायचं आहे पाणी लावून, त्याच्यामुळे सध्या घट्टच ठेवायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. मी आता इथे 2 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं एवढं पाणी उरलंय. आता हे पाणी आपल्याला थालीपीठ करताना उपयोगाला येईल, आणि आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं. पहा, हे झाकून ठेवूया 5-10 मिनिटासाठी. 5-10 मिनिटांनी आपण ते उघडून बघायचे. हे पहा, 5-10 मिनिटानंतर पीठ कसं नरम झालंय. मग अशी आपण मळलं त्यावेळेला खूप घट्ट होतं, आता ते थोडंसं नरम झालेलं आहे. आता व्यवस्थित मळून घेऊया आणि आपण थालीपीठ करायला सुरुवात करायची आहे. थालीपीठ करण्यासाठी मी इथे पोळपाट घेतले आहे, पोळपाटावर मी थालीपीठ थापणार आहे. आणि थालीपीठाला लावायला एका भांड्यातून मी पाणी घेते आहे. पहा, असा गोळा काढून घ्यायचा आहे त्या पिठातला, आणि थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्याला सगळं पीठ एकदम व्यवस्थित मळून नाही घ्यायचं आहे. आपण जर सगळं असं पीठ नरम करून ठेवलं तर सगळी थालीपीठ होईपर्यंत पीठ खूपच नरम होईल आणि आपल्याला थालीपीठ थापायला जमणार नाही. असा मी आता गोळा करून व्यवस्थित हातावरती फिरवून छान व्यवस्थित करून ठेवते आणि त्यानंतर पोळपाटावर एक फडकं घेऊन त्या फडक्यावर पाणी लावून ठेवते, जेणेकरून आपलं थालीपीठ त्या पोळपाटाला किंवा फडक्याला चिकटू नये म्हणून. हा गोळा घ्या असा, आणि आता आपण त्या फडक्यावरती थालीपीठ व्यवस्थित थापून घेऊया. हे थालीपीठ जरी भाजणीचं नसलं, ज्वारीच्या पिठाचं असलं, तरी खूप खमंग लागतं. तुम्ही एकदा करून बघा. आणि ह्या पिठामध्ये आपण रात्रीची उरलेली डाळ किंवा एखादी भाजी असेल ती घालून जरी पीठ थालीपीठ केलं तरी खूप सुंदर लागतं. आणि अशी भुकं पाडून घ्यायची थालीपीठाला बोटांनी. आणि आता मी तव्यावरती तेल घालून घेते. पूर्ण तेल तव्याला पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं थालीपीठ आपण त्या तव्यावर टाकून घ्यायचं आहे. पहा, कसं मस्त निघालं थालीपीठ फडक्यावरून. आणि आता चारी बाजूनी आपण सगळ्या बाजूनी
त्या थालीपीठाला तेल लावायचं आणि जे होल पाडले होते थालीपीठाला त्यामधून सुद्धा तेल लावून त्यावरती झाकण 2 मिनिटासाठी आपण घालून ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ येऊन वरची बाजू शिजली पाहिजे। हे पहा 2 मिनिटांनी पाण आपण काढलंय झाकण आणि थालीपीठ परतवून घेऊया। आणि असं परतवून आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचे छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। असं परतवून झाल्यावर पुन्हा थोडंसं त्याला तेल सोडायचे। चला तर मग आपण ना छान खमंग थालीपीठ भाजून घेऊया, खरपूस भाजून घेऊया थालीपीठ दोन्ही बाजूनी। आणि ही अशी बोटं दिसली पाहिजे थालीपीठाला। हे पहा आपलं खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार झाले। अशाच प्रकारे मी अजून एक थालीपीठ करून घेते। हे पहा दुसरं थालीपीठ टाकलं। ज्वारीचं पीठ घरात असेल तर असं झटपट आपलं थालीपीठ होऊन जातं। हा आपलं हे सुद्धा थालीपीठ, दुसरं सुद्धा थालीपीठ तयार झालेलं आहे। पहा किती झटपट झालं हे थालीपीठ। चला तर मग आता सर्व करायला घेऊया। आणि मी इथे दह्याबरोबर सर्व करते। तुम्ही तुमच्या घरात साधं घरगुती लोणी असेल तर लोण्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता, किंवा आपण ह्यावरती अशी तुपाची धार सुद्धा घालू शकतो, तुपाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। चला तर मग ज्वारीच्या पिठापासून झटपट खमंग थालीपीठ तुम्ही हे नाश्त्याला, डिनर, लंचला सुद्धा करू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।